नमस्कार, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूरमध्ये आहे। आता हे जस्ट लोडिंग जे चालू आहे हे राजेंद्र राठोड साहेब संभाजीनगर उपजिल्हा प्रमुख शिवसेना संभाजीनगर या सरांचं लोडिंग चालू आहे। बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात। आता गेल्या वर्षी सरांनी पण चार गाड्या अशा मोठ्या 14 टायरच्या गाड्या लोडिंग घेतलेल्या आहे। आता सरांनी बरीच आंब्यामध्ये असेल जांभूळमध्ये सफरचंद अशी सर्व फळझाडे घेतलेले आहेत। आपली नर्सरी 35 एकरात आहे, 42 वर्षे जुनी नर्सरी आहे। आमच्यासाठी ग्राहक हे दैवत असल्यामुळे आम्ही सिलेक्टेड रोपं भरत असतो। बघू शकतो जे खराब वाटते रोप ते बाजूला काढलं जातं। सिलेक्टेड रोपं भरल्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीची रोपं सल्ला व मार्गदर्शन मिळत असतो लागवडीपासून। बघू शकतो आपण आज आपली नर्सरी 1982 ची आहे, 35 एकरात नर्सरी आहे। सर्व रोपं सिलेक्टेड रोपं काढली जातात, अशा प्रकारे रोपांची थप्पी लावली जाते। आता हे लोडिंग जे चालू आहे टोटल 36 टन माल आहे हा गाडीला। बघू शकतो आपण आपल्याकडे सर्व फळझाडे मिळत असतात। चिंच असेल तयार झाड, आता हे चिंचला चिंच आलेले आहेत, सर्व फळझाडे मिळतात। कोकम असेल, सरांनी आता जांभूळ 3 वर्षाची घेतलेली आहे। राठोड साहेबांचे जे व्यवहार आहेत हे ऑन द स्पॉट असतात। निर्णय क्षमता चांगली आहे सरांची, स्वभाव सर्वांना मिळून मिसळून घेतात। सरांनी स्वतः येऊन इथं व्हिजिट केलेली आहे। शेतकऱ्यांना रोपं लावल्यापासून फळबागेचं सर्व नियोजन मिळत असतं। खात्रीची रोपं 35 एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिलं मिळतात। काल या गाडीचा पूर्ण माल आधी सिलेक्टेड करून बाजूला काढलेला आहे आणि आज लोडिंग घेतलेलं आहे। पण आता हा लिंबू जर म्हटलं तर साई सरबती बारमाही लिंबू म्हणतात, लावले की साधारण 6 महिन्यात ज्याला लिंबू चालू होतात चांगले। 1 वर्षामध्ये या झाडाचा लिंबू उत्पादनासाठी एक्सपोर्ट क्वालिटीसाठी आपण काढू शकतो। बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा, चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं। त्यामुळे आपल्याला संपूर्ण शेतकऱ्यांना लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत मार्गदर्शन मिळत जाईल। अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। बघू शकतो आपण तर न चुकता शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।